तर या फोंदूबाबावर ठोस आणि कडक कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून केली जाते. मात्र या फोंदूबाबाच्या फोंदूगिरीला कुठल्याही प्रकारे बळी पडू नका. याच काय कुठल्याही फोंदूबाबाच्या फोंदूगिरीला बळी पडू नका, कुठल्याही भूलतापांना बळी पडू नका, असं आवाहन जय महाराष्ट्र आपल्याला करत आहे. वळूया तर पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. शिवसेना नेते मनोहर जोशींच्या 80व्या वाढदिवशी आयुष्य कसं जगावं या पुस्तकाचं प्रकाशन झालं. मुंबईतल्या शिवाजी मंदिर नाट्यगृहामध्ये हा सोहळा पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते आणि त्यांनी मनोहर जोशींसाठी गौरवोद्गार काढले. प्रौढ शिक्षणाची सुरुवात मनोहर जोशींनी वर्षा बंगल्यातूनच केली, त्यामुळे आता प्रौढ शिक्षणाची गरज नाही असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्यांची स्तुती केलेली आहे. तर एक गोष्ट बरी झाली, तुम्ही म्हणालात की इथे जमलेले सगळेजण मुख्यमंत्री झाले पाहिजे. नशीब म्हणाला त्या महापौर झाले पाहिजेत, कारण आता 2 महिन्यांनी माला पंचायत झाली. महापौरानंतर पुढच्या मुख्यमंत्री पदाचं काय करायचं ते बघतील, काय त्याला त्यांच्या डोक्याला काम आहे, माझ्या नाही. एक काजवा हा विचार करत नाही, मी प्रकाश पाडण्याचं काम करेन पण कोणाला दिसेल तोला नाही. माझं काम आहे प्रकाश पाडण्याचं, ज्याला दिसेल त्याला दिसेल, पण मी काळोखात बसणार नाही. आणि मला वाटतं सर हे पुस्तक तुमचं तेच काम करते, तेच काम करते. सरांना नेमकं काय सांगायचं होतं म्हणून पुस्तक लिहिलेलं आहे ते जर का वाचलं तर नुसतं पुस्तक नाही वाचणार, वाचणार सुद्धा वाचेल. आम्हाला सगळ्यांनी बोलवत राहा, कारण आम्हाला बोलवलं की पुस्तक प्रकाशनाच्या आधी फुकट मिळतं. त्याच्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. लहानपणची एक घटना आहे की ज्याच्यामध्ये दशक्रिया उत्तरक्रिया करण्याचं एक जबाबदारी त्यांनी घेतली आणि ती करत असताना त्या ठिकाणी क्रिया करत असताना जो आश्मा असतो असं आपण मानतो की त्याच्यात आत्मा आहे. आता ज्या आश्म्याची पूजा करत होते तो आश्मा पडला, पडल्यानंतर इतरांकरता तो दगड होता, पण ज्यांच्या घरची पूजा चालली होती किंवा क्रिया चालली होती त्यांच्याकरता तर वडिलांचा आत्माच पडला. लगेच सरांनी शिताफीनं पटकन हात घातला पाण्यामध्ये, जो पहिला दगड मिळाला तो उचलणार हाच अश्माय म्हणून पुढची क्रिया केली. ती जी कला त्यांना लहानपणी अवगत झाली होती ती शेवटपर्यंत त्यांना अजूनही अवगत आहे. त्यांना किती मोठं आव्हान आलं ते त्या आव्हानातनं शिताफीने ते आपला आश्मा काढला की हाच खरा आश्मा सांगून पार पडला. त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलंय की अनेक कामं जे त्यांनी केले त्यात एक त्यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना प्रौढ शिक्षण, मग त्याची सुरुवात कुठे करावी तर त्यांनी वर्षा बंगल्यावरच केली. अर्थात तिथे ब्रॅकेटमध्ये हे लिहिलंय की त्यांच्यानंतरच्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी ते केलं नाही. ते वाचल्यावरून मी आज घरी विचारून घेतलं, म्हटलं कोणी अशिक्षित आहे का असं म्हणाले नाही. सरांनी सगळ्यांना त्या काळात शिकवलं, ते अजून कायम आहे, त्याच्यामुळे शिकवायची आवश्यकता नाही. त्यांनी 100 वर्ष जगावं आणि 100व्या वाढदिवसाला ज्या पुस्तकाचं ते प्रकाशन करणार आहे त्याला आम्हाला बोलवावं आणि त्यावेळेस आम्ही मंचावरच असावं. अशी शुभेच्छा मी व्यक्त करतो. तुम्ही सर्वजण महाराष्ट्राचं मुख्यमंत्री झालं पाहिजे, याचं कारण ते होणं हे कठीण नाही हो. मी 12 वर्ष शिकायचो, मी 7 घरी जेवायचो, तो खेडेगावातनं हवे अतिशय छोट्या गावातनं, पण गावात आल्यावर मुख्यमंत्री पदावर पोहोचलो आणि मी असल्यामुळे त्या मुख्यमंत्री पदाला व्यवस्थित कामाची सवय घालवी. आज मुख्यमंत्र्यांकडे बघून उचलित म्हणतात की हा बैठक व्यवस्थित माणूस आहे. आणि म्हणून एका बाजूला मुख्यमंत्री बोलणार आहेत तुमच्याजवळ, नंतर डीवाय पाटील बोलणार आहे, उद्धवजींना काय रोजच भाषण कुठे ना कुठे असतं, पण त्यांनी सुद्धा वडिलांचं नाव आपल्यापेक्षा मोठं कसं होईल. आणि आज जे प्रेम बाळासाहेबांना मिळायचं तेच प्रेम उद्धवजी आपल्या पायाशी सुद्धा देतात.